कुगनोळ पंचायतीत विरोधकांच्यामुळेच विकास कामे. भाजपाध्यक्ष कुमार पाटील, हणबरवाडी येथे जीवनावश्यक वस्तूंचे वितरण. कुगनोळी तालुका निपाणी येथील ग्रामपंचायतीमध्ये विरोधकांच्यामुळेच विकास कामे होत आहेत. गेल्या पंचवार्षिक ग्रामपंचायतीमध्ये विरोधक नसल्याने विकास कामे झाली नाहीत. सध्याच्या ग्रामपंचायतीमध्ये 7 विरोधक ग्रामपंचायत सदस्य असल्याने विकास कामे होणार असल्याचे मत भाजपाध्यक्ष कुमार पाटील यांनी व्यक्त केले. हणबरवाडी तालुका निपाणी येथे श्री महालक्ष्मी दूध संस्था मर्यादित यांच्या वतीने दूध उत्पादकांना जीवनावश्यक वस्तू वितरण प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बाळासाहेब कागले यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य सुनील माने म्हणाले, कुगनोळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची कामे होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामे करण्यासाठी कायम पाठिंबा राहील. नुकत्याच झालेल्या 2 मीटिंगमध्ये कुगनोळीमध्ये घंटागाडी व गावातील गटारी साफ करून मिळाव्यात यासाठी तगादा लावून काम करून घेतले आहे. यावेळी बोलताना सदाशिव कागले म्हणाले, हणबरवाडी दत्तवाडी व कुगनोळीमध्ये महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. ग्रामपंचायत मधील सत्ताधारी गटाने एका रस्त्याचे काम सुरू केले आहे व विरोधी गटाला काम बघायला या असे सांगताहेत. आपण कोट्यवधी रुपयांची कामे केली पण कोणाला पाहायला बोलवलं नाही. नागरिकांना सांगावे लागत नाही, प्रत्यक्ष काम दिसते. यावेळी धनाजी कागले म्हणाले, मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली हणबरवाडी दत्तवाडी येथील विकास कामे केली जाणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या पाठीशी राहावे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दूध उत्पादकांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास सचिन पाटील, कुमार वटकर, बबलू पाटील, संतोष कागले, नागा पाखोत, स्वप्नाली खोत, सुनील खोत, रमेश खोत, सचिन डूम, पांडुरंग कागले, साहूबाई कागले, सोनाली खोत, सागर पाटील, अरुण कागले, सविता खोत, सोनाली खोत यांच्यासह हणबरवाडी दत्तवाडी कुगनोळी येथील दूध उत्पादक सभासद हितचिंतक ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आणि दुसरी शाखा आमच्या दत्तवाडीत चालू झाली आहे. आम्ही सुद्धा एक दूध उत्पादकच आहे आणि आम्हाला खरोखरच म्हणजे याचा फायदा सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे प्रत्येक लिटर मध्ये नफा असू दे, गोळी भुस्सा यामधला नफा असू दे, बाकीचं इतर गोष्टी सुद्धा असू देत, लिटर पाठीमागचा फरक असू दे, आम्हाला सगळ्याच गोष्टीत फरक पडलेला आहे आणि हा वाढता आले असाच वाढत राहू दे एवढी इच्छा मी माझी व्यक्त करते. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ घेऊन येत आहे कोल्हापूर फर्टिलिटी सेंटर मातृत्व योजना. तारीख 1 मार्च ते 31 मार्च 2021 या दरम्यान IVF रजिस्ट्रेशन करणाऱ्या पहिल्या 30 पेशंटपैकी 3 पेशंटची IVF टेस्ट ट्यूब प्रक्रिया अगदी मोफत करण्यात येणार आहे. या 3 पेशंटची निवड लकी ड्रॉ या पद्धतीने करण्यात येईल. लकी ड्रॉ नाव नोंदणी तारीख 1 मार्च ते 31 मार्च 2021 पर्यंत सुरू. त्वरा करा. नावनोंदणी वेळ 10 ते 8. नावनोंदणीसाठी संपर्क 77 75 85 06 1 77 98 81 01 41 34. पत्ता कोल्हापूर ST स्टँड वरून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. कोल्हापूर फर्टिलिटी व टेस्ट बेबी सेंटर, गॅलेक्सी टॉवर, पहिला मजला, ऑफिस नंबर 105, दाभोळकर कॉर्नर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर.